गोल्डन ट्रायंगल, थायलंड, लाओस आणि म्यानमार या तीन देशाच्या सीमा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या भागाला गोल्डन ट्रायंगल असं म्हटलं जातं. रुआस आणि मँगकॉक नद्यामधला हा प्रदेश ओळखला जातो. तो ड्रग्स तस्करीसाठी, भ्रष्टाचार, गरिबी आणि त्या तिन्ही देशांच्या सरकारांचा या भागावर असणारा कंट्रोल कमी होणे यामागची प्रमुख कारणे सांगितली जातात. UNODC रिपोर्टनुसार 2007 गोल्डन ट्रायंगलचा प्रदेश सर्वाधिक अपू उत्पादक प्रदेश होता. मात्र त्यानंतर हा प्रदेश सिंथेटिक ड्रग्स किंवा कृत्रिम ड्रग्सच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथूनच दक्षिण आशिया ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत, चीनपर्यंत या ड्रग्सची तस्करी केली जाते. या प्रदेशाचा भारताशी तसा थेट संबंध नाही, मात्र याचं गोल्डन ट्रायंगलमधून म्यानमार मार्गे भारताच्या सीमावर्ती भागात ड्रग्स तस्करी सुरू असते. या राज्यामधून संपूर्ण भारतात ड्रग्सचा सप्लाय केला जातो. त्यामुळे अलीकडच्या काळात ही वाढलेली तस्करी भारतासाठी डोकेदुखी बनले